सत्यार्थ प्रकाश भाग अठ्याऐंशी प्रायोजक श्री बी जी जोशी सेवानिवृत्त प्राचार्य समर्थनगर औरंगाबाद ओम चक्रांकित वैष्णव पुंड्रम तथा नाम माला तथा अमी मालामंत्रस्तिचंस्कारा परमैकाहेतव अतप्त तनूर्ण तदामो अश्नुते शंख चक्र गदा पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त असणाऱ्या मुद्रांना अग्नीमध्ये तापवून वैष्णव दंडांवर डाग देतात आणि नंतर ती मुद्रा दुधामध्ये निववितात कुणी मनुष्य ते दूध मोठ्या भक्तीने पितात आता पहा अशा रीतीने मनुष्यांच्या अंगावर डाग देऊन तीच मुद्रा न धुता दुधात घातल्यामुळे मनुष्यांच्या मांसाची घाण त्या दुधाला येत असेल वैष्णव लोक समजतात की अशा तप्तमुद्रा धारण करण्याने मनुष्य मुक्त होतो शंखचक्रादी तप्तमुद्रा जो धारण करीत नाही त्याला परमेश्वर प्राप्ती होणे नाही असे हे वेडे लोक समजतात ज्याचे शरीर कच्चे अर्थात तप्तमुद्रा घेतलेले नाही त्याला ते सुख मिळत नाही असे म्हणतात आणि त्या म्हणण्याला वेदांचा आधार देतात पण बिचाऱ्यांना वेदांचा अर्थ समजतो आहे कुठे अतप्त तनूर्ण तदामो अश्नुते याचा अर्थ ज्याने धर्माचरणादी तप केले नाही त्याला परमात्मप्राप्तीपासून होणारे अनुपम सुख मिळणार नाही असा आहे तो न पाहता यांनी अतप्त तनुहू या शब्दाचा अर्थ तप्तमुद्रा न धारण केलेले शरीर असा या स्वार्थी लोकांनी केला याचे आश्चर्य करावे तेवढे थोडेच आहे ज्याप्रमाणे गळ्यातील किंवा कमरेतील पट्ट्यावरून हा राजपुरुष आहे असे लोक समजतात आणि त्याला ते भितात त्याचप्रमाणे या तप्तमुद्रांचे डाग अंगावर असलेले पाहून हा मनुष्य विष्णूकडचा आहे असे जाणून त्याला यम आणि त्याचे दूत फार घाबरतात अशी यांची समजूत आहे पहा बाना बडा दयालका तिलक छाप और माल यम डर पे कालू कहे भय माने भूपाल परमेश्वराचा तिलक छाप माळ धारण करणे हे फार महत्कृत्य आहे त्याच्या योगाने यमराज भयभीत होतो आणि राजाही त्याला भीत असतो याप्रमाणे मूर्खासारखे छाप मारून मोक्ष मिळतो असे हे समजतात जर असे डाग देऊन मोक्ष मिळेल तर पातकी जगात राहील कशाला अशी ही लीला अगाध आहे ह्यानेच सर्वांची अवनती केलेली आहे जसे हे मुद्रा तप्तमुद्रा धारणाने मोक्ष मानतात त्याचप्रमाणे पुंड्र त्रिशूलाप्रमाणे डोक्यावर गंध लावणे नाम नारायणदास विष्णुदास इत्यादी दासांतादिनामे ठेवणे माळा कमलाक्षाची माळा बाळगणे मंत्र ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करणे या प्रकारांनी मोक्ष मिळतो असे हे वेडे लोक समजत असतात यांना मंत्र म्हणजे काय हे न समजल्यामुळे यांनी ओम नमो नारायणाय श्रीमनारायण चरण शरण प्रपद्ये श्रीमते नारायणाय या नमहा श्रीमते रामानुजाय नमहा असे मंत्र करून ठेवलेले आहेत आणि ते श्रीमान आणि धनाढ्य लोकांना जपावयास सांगत असतात ही ही एक दुकानदारीच आहे यामध्ये मंत्रत्व मुळीच नाही पण ते मंत्र आहेत असे हे लोकांना सांगतात आणि त्याचा उपदेश करण्यासाठी लोकांकडून पैसे घेतात आणि ही अक्षरे सांगतात त्या भोळ्या बिचाऱ्यास हे सर्व खरे वाटते आणि ते फसतात या पाच संस्कारांना चक्रांकित मुक्ती असे हे समजतात या मंत्रांचा अर्थ मी नारायणाला नमस्कार करतो मी लक्ष्मीयुक्त नारायणाला नमस्कार करतो मी श्रीयुत अर्थात शोभायुक्त नारायणाला नमस्कार करतो या प्रकारे आहे यात काय मंत्रत्व आहे बरे असो ज्याप्रमाणे वाममार्गी लोकांनी पाच प्रकार मुक्तीला हेतू आहेत असे सांगितले आहे त्याचप्रमाणे या लोकांनी हे पाच संस्कार चक्रांकित मुक्तीला हेतू आहेत असे सांगितले आहे तप्तमुद्रा घेण्याला जो वेदमंत्र हे प्रमाण म्हणून देतात तो आणि त्याचा अर्थ पुढे दिला आहे पवित्रम ते वित ब्रम्हणस्पते प्रभुर्गा पर्येशी विश्वतः तदामो अश्नुते श्रुतास इद्वहंतस्तत्समाशत तपोष पवित्रम दिवस्पदे म्हणजे हे ब्रह्मणस्पते ब्रह्मांडाचे आणि वेदाचे पालन करणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वरा तुझ्या व्याप्तीने सर्व संसारातील पदार्थ व्याप्त झाले आहेत तू या सर्व विश्वाचा प्रभू म्हणजे स्वामी आहेस आणि व्यापक असून परमपवित्र आहेस जो ब्रह्मचर्य सत्यभाषण शमदम योगाभ्यास जितेंद्रियत्व सत्संगादी तपश्चर्या करीत नसल्यामुळे अपरिपक्व अंतःकरणयुक्त आत्मा असतो त्याला तुझी प्राप्ती होत नाही पण जे पूर्वोक्त तप करतात आणि त्यामुळे शुद्ध होतात त्यांना तुझी प्राप्ती होते जे प्रकाश स्वरूप परमेश्वराच्या सृष्टीमध्ये विस्तृत पवित्राचरणरूपी तप करतात ते परमेश्वराला प्राप्त होतात आता वाचकांनीच विचार करावा की रामानुजी आदी लोक या मंत्रांवरून तप्तमुद्रा धारण कराव्या असे कसे प्रतिपादितात यावरून विचार करा की ते विद्वान होते की अविद्वान जर कोणी म्हणतील की ते विद्वान होते तर त्यांनी असे असंभवनीय अर्थ कसे केले अतप्त तनुहु या शब्दाचा अतप्त भुजक देशहा असा अर्थ होत नाही तर सर्व शरीर ज्याचे तप्त झाले नाही असा होतो आणि जर शरीर डागून घ्यावे असा मंत्राचा आशय मानायचा असेल तर सर्व शरीर डागावे लागेल पण सर्व शरीर भाजून घेण्यास ते लोक सिद्ध आहेत काय बरे सर्व शरीर जाळले तरी ते वरील मंत्राच्या विरुद्धच होणार कारण त्यामधील तप्त या शब्दाचा अर्थ डागणे किंवा जाळणे असा नसून सत्य भाषण धर्माचरणादी पवित्र कर्मे करणे असा आहे पहा ऋतम तपस सत्यम तपहा श्रुतम तपो दमस्तपहा यथार्थ शुद्ध भाव सत्य मानणे सत्य बोलणे सत्य करणे मनाला अधर्मापासून निवृत्त करणे बाह्य इंद्रियाला अन्यायाचरणापासून परावृत्त करणे शरीर इंद्रिये आणि मन याद्वारे शुभकर्मे करणे वेदादी सत्यविद्या शिकणे शिकवणे वेदानुसार आचरण करणे इत्यादी उत्तम धर्मयुक्त कामाला तप असे म्हणतात धातूचे छाप तापवून चामडी जाळणे तप नव्हे याचा येथे विचार करावा तप्तमुद्राधारी आपणास मोठे वैष्णव समजतात पण आपल्या कुकर्माकडे दुर्लक्ष करतात हे वैष्णव मत नामक मनुष्याने सुरू केले असे पूर्वी दाखवलेच आहे त्या पूर्वी ते नव्हते चक्रांकित लोकांच्या भक्तमाला ग्रंथात असे लिहिले आहे की विक्रीय शूर्पम विचचार योगी शठकोप नामक योगी कंजर सुपे बनवून फिरून विकित होता इत्यादी इतिहास चक्रांकित ग्रंथात दिलेला आहे हा या मताचा उत्पादक कंजर जातीमध्ये उत्पन्न झाल्या कारणाने तत्कालीन ब्राह्मणांनी त्याला शास्त्रे शिकण्यास प्रतिबंध केला आणि ते त्याचा तिरस्कार करीत असत म्हणून त्याने संतापाने ब्राह्मणांच्या विरुद्ध संप्रदाय सुरू केला आणि त्या संप्रदायाची चिन्हे म्हणून तिलक चक्रादी बनवली ही सर्व वेदशास्त्रविरुद्ध आहेत हे विचारी वाचकांस निराळे सांगणे नको त्याचा चेला मुनिवाहन आणि त्याचा शिष्य यवनकुलोत्पन्न यवनाचार्य होऊन गेला पुढे यालाच यामुनाचार्य असे म्हणू लागले याचा शिष्य रामानुज हा ब्राह्मण कुलात उत्पन्न झाला होता हा चक्रांकित होऊन संप्रदाय प्रवर्तक बनला याच्यापूर्वी काही ग्रंथ प्राकृतात बनवलेले होते रामानुजाने संस्कृतामध्ये ग्रंथ सिद्ध करून आपल्या संप्रदायाला व्यवस्थित स्वरूप आणण्याची खटपट केली पण जे मूळचेच अवैदिक ते नीट कसे होणार याने संस्कृतात श्लोकबद्ध ग्रंथ केले आणि वेदांत दर्शनावर आणि उपनिषदावर श्री शंकराचार्यांच्या मताविरुद्ध टीका केली आणि त्यांची बरीचशी निंदा केली शंकराचार्यांचे मत जीव ब्रह्मैक्य आणि जगत प्रपंच मिथ्या असे होते त्याविरुद्ध रामानुजाचे मत जीव ब्रह्म आणि माया हे तीन पदार्थ अनादि आणि नित्य आहेत असे होते शंकराचार्यांच्या मतात ब्रह्मातिरिक्त जीव वस्तूला कारण न मानले हे ठीक नाही तसेच रामानुजाच्या मतात जीव आणि माया यासहित परमेश्वर एक आहे असे मानले जाते म्हणून त्याला विशिष्टाद्वैती म्हटलेले आहे जीव ईश्वर आणि माया म्हणजे प्रकृती या तिन्ही वस्तूंना नित्य मानून पुन्हा त्या तिहींना एक म्हणून त्याचे नाव अद्वैत ठेवणे हे सर्वथा चूक आहे ही दोन्ही मते अवैदिक आहेत पण त्यात शंकराचार्यांचे मत इतरांइतके इतके दोषी नाही शंकराचार्य जीव ब्रह्मैक्य मानतात आणि जगत कारण मिथ्या मानतात हे का सदोष आहे याचे दिग्दर्शन पूर्वी केले आहे रामानुजाचार्य जीव आणि मायासहित ईश्वर आणि प्रकृती यांना मानित असूनही अद्वैती मानतात आणि आपणास विशिष्टाद्वैती समजतात हे त्यातल्या त्यात आश्चर्य होय यांच्या या विशिष्टाद्वैतामध्ये जीव सर्वथा परतंत्र आहे कंठी माला तिलक धारण करण्याने आणि मूर्तीपूजा करण्याने ईश प्राप्ती होते इत्यादी अवैदिक मते असल्याने ते जास्त भ्रष्ट आहेत जशी या चक्रांकितादी मतांमध्ये अनेक अवैदिक मतांची भेसळ झाल्यामुळे ती जास्त वेदविरुद्ध आहेत तसे शंकराचार्यांचे नाही कारण त्यात मूर्तीपूजा इत्यादी अवैदिक प्रकार नाही लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे